श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग यांच्या वतीनं 25 ते 29 जानेवारी दरम्यान जागतिक कृषी महोत्सवाचं आयोजन डोंगरे वसतिगृह इथं करण्यात आलं आहे. शेती आणि शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी या कृषी महोत्सवाची मदत होणार आहे. 5 दिवस चालणाऱ्या कृषी महोत्सवाची सुरुवात कृषी दिंडीनं झाली. पवित्र गोदामाईचं पूजन झाल्यानंतर रामकुंडापासून तर डोंगरे वसतिगृह मैदानापर्यंत कृषी दिंडी काढण्यात आली. या कृषी दिंडीत शेतकरी, स्वामी समर्थ सेवक तसेच परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे अनुयायी सहभागी झाले होते. यंदाचे कृषी महोत्सवाचं 8वं वर्ष असून या उद्घाटन सोहळ्याला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते, बाळासाहेब कंक्राळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांचे आत्मबल वाढवून त्यांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हेच या कृषी महोत्सवाचं खास वैशिष्ट्य असल्याचं अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलंय. त्याचबरोबर बिब्बर बांधांवरून गेल्या अनेक दशक अनेक शतक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आणि मतभिन्नता याचं निवारण कसं करावं म्हणून या कार्यानं जेवढे वकील आणि सेवानिवृत्त न्यायदेवत आहेत त्यांच्यावर ही जिम्मेदारी दिलेली आहे आणि त्यांनी कायदेविषयक मोफत सल्ला मोफत मार्गदर्शन जर शेतकऱ्यांना केलं तर त्यांचा रोज कोर्टात किंवा दरमहा जाण्याचा जो वेळ श्रम पैसा वाया जातो तो वाचणार आहे. म्हणून मागील महिन्यात हायकोर्टाचे माननीय न्यायमूर्ती आमचे रवींद्र मोरे साहेब आणि सहकारी येऊन गेले. काय होऊन गेले तर त्याची कारणं अशीच आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये आहारातून अनेक नातलगांना कॅन्सरजन्य आजार निर्माण झाले. ते दवा घेण्यासाठी आहे की ते आरोग्य विभागातून सप्तरंगी रानभेंडी आणि वेखंड शेती करणाऱ्यांना एक सुविधा आहे की या वनस्पतीची जर शेती आपण केली तर जगामध्ये देशामध्ये जे मोठ्या प्रमाणात कॅन्सरनं जो उच्छाद पडलेला आहे त्याचं निर्मूलन करण्याला ही दवा पुरेशी आहे. शेतकरी, विद्यार्थी, शेतीविषयक अभ्यासक असे अनेक लोक या कृषी महोत्सवाला भेटी देणार असल्यानं शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महोत्सवाला मिळणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. याच नाशिक जिल्ह्यामध्ये अदाणी बावलींना माहिती की दिंडोरीमध्ये विशाल शिंदे नावाच्या ग्रस्ताने तरुणाने 4-5 मुलं एकत्र आली आणि आज 75 एकरामध्ये शेतीवर प्रक्रिया करणारं एक मोठं सुविधा केंद्र प्रक्रिया केंद्र त्यांनी सुरू. मला वाटतं आपल्या भारत देशामध्ये जर शेतकऱ्याला कुठेही शेती दिली आहे तर शेती आणि शेतकऱ्याचा आदर शेतकऱ्यांच्या समोर एकत्र उभे केलेले आहे आणि शेतकऱ्यांनी स्थापित केल्या एखाद्या संस्थेतून शेतीमारवर प्रक्रिया करणं त्याची निर्यात होणं असा जर एखादा प्रकल्प देशामध्ये जर पाहायचा असेल तर आपण दिंडोरीला गेलं पाहिजे त्या शिंदेचा प्रकल्प पाहायला अशा प्रकारची अभिनंदन मी आपल्या सगळ्यांना करणार आहे. माहिती आपण किती शेतकरी पाहून आला आपल्यापैकी किती लोकांनी पाहिला प्रकल्प होतो हातभर कर 4-5 हातभर गेले लोकांना माहितीच नाही. हा अर्थ आहे आपला की या तरुण मुलांनी जे एक रवत क्रांती घडून दाखवलेली आहे तेवढं नाव घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. शेवटी आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे आणि तो जर आपण शोधण्यामध्ये जर यशस्वी झालो तर आपलं यश कोणी थांबू शकत नाही. आज या संपूर्ण प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये सरकार फक्त जलयुक्त शिवाराच्या नावाने घोषणा करत आहे. 8,000 कोटी रुपये खर्च करून केल्याच्या नंतरही आज राज्यामध्ये स्थिती काय आहे की त्या सगळ्या 8,000 कोटी खर्च करून त्या सगळ्या गावांमध्ये कार्यक्रम सुरू आहे. कृषी युवा अभियान, सरपंच ग्रामसेवक मांदियाळी, पर्यावरण कार्यशाळा, गुरुमाऊली पुरस्कार, पशुधन गोवंश प्रदर्शन असे विविध उपक्रम या 5 दिवसात राबवले जाणार आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.